राजीवा कावे कुटुंब महाराष्ट्र राज्य आणि डीडी म्युझिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी महाराष्ट्रातील कवी या काव्य स्पर्धेमध्ये मी स्पर्धक पाटील दीपक कृष्णा माझी स्वरचित कविता सादर करत आहे आई। आई आई म्हणत मी मोठा कधी झालो याचा तर विचार सुद्धा आला नाही माझ्या मनात। आई आई म्हणत मी मोठा कधी झालो याचा तर विचार सुद्धा आला नाही माझ्या मनात। काय ते तुझे देखणे रूप होते आणि काय ती तुझी वात्सल्याची माया आई, फक्त हेच राहिले माझ्या ध्यानात। गुडघ्यावरती झोपवून तू अंघोळ मला घालायची याचा बघ पडला आहे मला विसर। गुडघ्यावरती झोपवून तू अंघोळ मला घालायची याचा बघ पडला आहे मला विसर। पण हा लय प्रेमाने सांगायचं कुठे आहे जरा डोकं तरी माझं विचार। तुझा आवाज न होता मधुर तो माझ्या कानाला लागायचा। तुझा आवाज न होता मधुर तो माझ्या कानाला लागायचा। पण छंद होताही भारी तुझा डोळे मिटायला तो लावायचा। दीर्घकाळ जगावे मी अशी देवाला कधीच मागणी केली नाही। दीर्घकाळ जगावे मी अशी देवाला कधीच मागणी केली नाही कारण घर माझं मंदिर आणि त्या मंदिरातली तू देवी होती। लहानपणी चूक झाली एखादी तर बाबा मागे सुटायचे। लहानपणी चूक झाली एखादी तर बाबा मागे सुटायचे। पण थांबा हो मी पाहते असं आश्वासन देत तू जागीच मात्र मला थोपटायचे। नकळत ती तुझ्या डोळ्यांमधून माझ्यासाठी अश्रूंची लाट बाहेर यायची। नकळत ती तुझ्या डोळ्यांमधून माझ्यासाठी अश्रूंची लाट बाहेर यायची। माझं लहान असं चिमुरडं रडू नये त्याकरिता त्या अश्रूंना तू जागीच मात्र सावरायची। तू मला जन्माला आल्यापासून नाही तर जन्माच्या 9 महिन्या अगोदर प्रेम करते। तू मला जन्माला आल्यापासून नाही तर जन्माच्या 9 महिन्या अगोदर प्रेम करते। माझी भूक माझी तहान तुला कधींची कळते। 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये मायेचा आबोल गोडा ठेवणे कुणी आयऱ्या गैऱ्याचं काम नाही। 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये मायेचा आबोल गोडा ठेवणे कुणी आयऱ्या गैऱ्याचं काम नाही। त्यामुळेच तर सांगतोय तू माझी रुक्माई आणि तुझ्या पायासारखं दुसरं कुठेच धाम नाही। अनेक जण सांगतात की आत्माचा आणि ईश्वरचं मिलन हे आहे। अनेक जण सांगतात की आत्माचा आणि ईश्वरचं मिलन हे आई आहे। स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी हीच तर त्या खऱ्या शब्दांची ग्वाही आहे। अनेक जण साधना तपश्चर्या करून परमेश्वराचं दर्शन घेतात। अनेक जण साधना तपश्चर्या करून परमेश्वराचं दर्शन घेतात पण लपवलं जात नाही गाय माझ्याकडनं। कित्येक साधू संत देवी देवता सुद्धा आई या शब्दापुढे नतमस्तक होतात। कित्येक साधू संत देवी देवता सुद्धा आई या शब्दापुढे नतमस्तक होतात। फार महान तर नाही पण मला जाणणारी आहेस तू। फार महान तर नाही पण मला जाणणारी आहेस तू। अजून या समाजामध्ये माझ्या कित्येक गोष्टी मानणारी आहेस तू। अजून किती बोलावे गाय तुझ्यावरती। अजून मी किती बोलावे गाय तुझ्यावरती। जिने आपल्याला बोलण्याचं शिकवलं तिच्यावरती। धन्यवाद।